नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। 35 गावची योजना पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील, सुशील कुमार शिंदे यांची ग्वाही। भारत भालके प्रशांत परिचारक हाजीर हो, 2 आमदारांचा मंगळवेढा न्यायालयात खटला सुरू। सावळेश्वर टोल नाका इथे 50 लाख रुपये सापडले। शैलाताईची प्रचार यंत्रणा ठरते चर्चेचा विषय। नामदार नितीन गडकरी आज सोलापुरात पार्क मैदानावर विजय संकल्प सभा। आणि सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राणा व अंजली आज मंगळवेढ्यात। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याची असणारी 35 गावची पाण्याची योजना पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून शेवटपर्यंत यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी दिली। सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी 7 वाजता आठवडा बाजार मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी सुशील कुमार शिंदे म्हणाले, सुपीक असणारा मंगळवेढा तालुका दुष्काळामुळे होरपळून गेला। सत्ताधाऱ्याने या तालुक्याला वाऱ्यावर सोडून दिले आहे। सत्ता नसली तरी आपण आमदार भारत भालकेंना घेऊन राज्यपालाकडे गेलो व 35 गावची यादी मंजूर करून आणली। पाण्याचे नियोजन विदर्भाकडे करण्याची भूमिका सरकारने घेतली होती, मात्र विशेष बाब म्हणून ही योजना आपण मंजूर करून घेतली। राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असून सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे। मंगळवेढा पंढरपूर विजापूर ही रेल्वे लाईन आपण 5 वर्षापूर्वी मंजूर करून आणली, त्यासाठी काही निधीही मंजूर केला आहे। या 5 वर्षात भाजपच्या कोणत्याही नेत्याने सदरचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला नसल्याने काम प्रलंबित आहे। मतदार संघाची भूमिका व प्रश्न मांडणारा नेता जोपर्यंत सभागृहात असू शकत नाही तोपर्यंत कामे होणार नाही। की ज्या दुष्काळी परिस्थितीमुळे आपला सगळा तालुका हा सुपीक असणारा तालुका पण DPEP च्या खाली उतरता तालुका, इथं मोठ्या प्रमाणात ज्वारीची इतर धान्याची अडचण निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या सरकारला देखील 3-3 सांगून त्यांना जाणीव होत नव्हतं। 35 गावच्या पाण्याचा प्रश्न असो, ते जातीने खंबीरपणाने उभे राहिले, माझ्याशी सतत संपर्क साधत होते। मी गृहमंत्री होतो आणि ते सारखं मला म्हणत होते की तुम्ही गव्हर्नरकडे चला। आता कायद्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नरकडे मला येता येत नव्हतं, पण ज्या जनतेचं मी प्रतिनिधित्व करत होतो आणि तुम्ही निवडून दिलेलं होतं, म्हटलं सत्ता नसली तरी चालेल म्हणून एके दिवशी त्यांच्याबरोबर गव्हर्नरकडे गेलो आणि ते सँक्शन करून आणले आम्ही। ती 35 गावाची जी यादी आहे। सन 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर आमदार भारत भालके व आमदार प्रशांत परिचारक व अन्य दोघे जण सोमवारी मंगळवेढा न्यायालयात हजर झाले आहेत। सन 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचार करत असताना आचारसंहितेचा भंग केला म्हणून मंगळवेढा पोलिसांनी आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, खंडू महारनूर निंबोणी व ज्ञानेश्वर मासाळ गोडेवाडी यांच्या विरुद्ध कलम 188, 171 अ, मोटार वाहन अधिनियम 192 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। मात्र पोलिसांनी त्याचे दोषारोप न पाठवल्याने गेल्या 4.5 वर्षापासून ही केस प्रलंबित होती। 25 फेब्रुवारी 2019 रोजी तब्बल 4.5 वर्षानंतर मंगळवेढा पोलिसांनी सदरचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले असता मंगळवेढ्याचे प्रथम वर्ग न्यायाधीश के माने यांनी सदर 4 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती। ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर आमदार भालके, आमदार परिचारक हे वकिलामार्फत सोमवारी हजर झाले असून या खटल्याची पुढील सुनावणी 26 एप्रिल रोजी होणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ पोलिसांनी सावळेश्वर टोळ येथे तपासणी दरम्यान 50 लाखांची रोकड सापडली आहे। सावळेश्वर टोळ नाका येथे स्थिर सर्वेक्षण पथक लावण्यात आले असून
सदर पथकामध्ये पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी यांचा सहभाग असून सदर पथकामार्फत येणारे व जाणारे वाहने चेक करण्याचे काम पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दिनांक 15/4/2019 रोजी दुपारी 2:45 सुमारास मोहोळ पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक इंद्रजित वर्धन, हवालदार सतीश शिंदे व पोलीस कॉन्स्टेबल अंकुश काळे, पोलीस नाईक गजानन स्वामी व महसूल कर्मचारी असे संशयित वाहने चेक करत असताना वाहन क्रमांक स्कॉर्पिओ MH 45A 8419 ही सोलापूर बाजूकडून आल्याने सदर स्कॉर्पिओचा संशय आल्याने वाहन चेक केले असता सदर वाहनामध्ये 2500 व 100 रुपये असे एकूण 50 लाख रुपयांच्या नोटा मिळून आल्याने अधिक चौकशी केली असता सदरची रक्कम बँक ऑफ इंडिया शाखा कवे तालुका माढा येथील असल्याची अशोक शंकरराव चव्हाण बँक कर्मचारी यांनी सांगितले. तरी देखील पोलिसांनी सदर रकमेबाबत खात्री करण्यासाठी कुर्डवाडी पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांना फोन लावून कवे बँकेत कर्मचारी पाठवून बँक मॅनेजर बेबी दिगंबर स्वामी असिस्टंट मॅनेजर यांच्याशी फोनवरून संपूर्ण संपर्क साधून पूर्णपणे खात्री केली असता सदरची रक्कम ही सोलापूर येथील बँक ऑफ इंडिया मुद्रा तिजोरी सोलापूर या बँकेतून असल्याचे निष्पन्न झाल्याने तहसीलदार जीवन बनसोडे व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी व पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना सदर चौकशी केल्याबाबत पूर्ण माहिती दिली. सदर रकमेची पूर्णपणे बँकेची असल्याची खात्री झाल्याने रक्कम पुन्हा बँक कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आली असून त्याबाबत स्टेशन डायरी नोंदी घेण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक अनुषंगाने सावळेश्वर टोल नाका येथे सक्त नाकाबंदी चालू असून सदर नाकाबंदीमध्ये 4-चाकी वाहने, एसटी बसेस, ट्रॅव्हल्स, ट्रक यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अवैध काही आढळून आल्यास कोणाचेही दबावास बळी न पडता तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. शिवसेना भाजप महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या गावागावातील ग्रामस्थांशी संवाद दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे या जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्यावरून जात असताना कॉलेजचे विद्यार्थी असोत, महिला असोत किंवा शेतकरी असोत, त्यांच्याशी संवाद साधून धाडसी निर्णय घेऊन भारत देशाला जगाच्या पटलावर नेऊन ठेवणाऱ्या मोदी सरकारची पुन्हा एकदा गरज असून त्यासाठी महायुतीचे उमेदवार यांना मतदान करावे अशी आग्रहाची भूमिका शिवसेनेच्या वतीने मांडताना दिसत आहेत. शैला गोडसे या जिल्हा परिषद सदस्य असून शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत. तरी सुद्धा त्या एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे वेगवेगळ्या गावातील जनतेशी संवाद साधत असल्यामुळे एक वेगळाच चर्चेचा विषय झाला असून त्यांचा निश्चितच फायदा महायुतीच्या उमेदवाराला झाल्याशिवाय राहणार नाही असे मत खाजगीमध्ये या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत. एखादे काम हातात घेतले की ते काम मन लावून करायचे आणि तडीस न्यायचे हा शैला गोडसे यांचा गुणधर्म आहे. मग त्यासाठी कितीही कष्ट घ्यायची तयारी त्यांची असून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्या मनापासून काम करताना दिसत आहेत. सोमवारी त्यांनी मंगळवेढा भागातील ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण, शरदनगर तसेच पंढरपूर भागातील सिद्धेवाडी, खरडी, तनाळी, तपकिरी, शेटफळ, कोर्टी, उंबरगाव, बोहाळी, लक्ष्मी टाकळी, वाखरी, शिरडोन, कवठाळी इत्यादी गावातील ग्रामस्थांशी प्रचाराच्या निमित्ताने संवाद साधला. यावेळी शिवसेना महिला आघाडी पंढरपूर तालुका प्रमुख आरती बसवंती, अर्चना भालेराव, सुग्रीव पाटील, ताजुद्दीन मुजावर, अविनाश पाटील आदी संवाद दौऱ्यामध्ये उपस्थित होते. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विजयी संकल्प सभा मंगळवार दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 10 पार्क मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष तथा निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी दिली. गेल्या 5 वर्षाच्या कार्यकालात नरेंद्र मोदी सरकारने अनेक उपक्रम आणि योजना सुरू केल्या. त्यामध्ये केंद्रीय भूपृष्ठ रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा सहभाग आहे. महाराष्ट्र आणि भारत देश यांच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या नामदार नितीन गडकरी यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे.
पार्क मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख तसेच उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे उपस्थित राहणार आहेत, असेही जिल्हा अध्यक्ष शहाजी पवार यांनी सांगितले. नामदार गडकरी यांचे सोलापूर जिल्ह्याच्या विकासातही मोठे योगदान आहे. अनेक ठिकाणचे रस्ते त्यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्याला मिळाले आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्य कलावंत हार्दिक जोशी उर्फ राणा तसेच अक्षया देवधर उर्फ अंजली हे सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी मंगळवारात येणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष अंजली मोरे यांनी दिली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील मुख्य कलावंत हर्षद जोशी उर्फ राणा तसेच अक्षया देवधर उर्फ अंजली हे सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी मंगळवारात येणार असल्याची माहिती महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा अंजली मोरे यांनी दिली. सकाळी 9:30 वाजता मंगळवारा शहरातून पदयात्रा आयोजित करण्यात आली असून या पदयात्रेत हे दोन्ही प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत. सदर रोड शो दामाजी चौक, नागणे गल्ली, खंडोबा गल्ली, बोराळे वेस, काझी गल्ली, सराफ गल्ली, हजारे गल्ली, होणमाळे गल्ली, शनिवार पेठ, बँक ऑफ इंडिया, चोखामेळा चौक, शिवप्रेमी चौक या मार्गावरून निघून आठवडा बाजार येथे पदयात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. तरी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस प्रेमी व नागरिक बंधू भगिनींनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन अंजली मोरे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. 35 गावची योजना पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील सुशीलकुमार शिंदे यांची ग्वाही. भारत भालके प्रशांत परिचारक हाजीर हो, 2 आमदारांचा मंगळवारी न्यायालयात खटला सुरू. सावळेश्वर टोळनाका येथे 50 लाख रुपये सापडले. शैलाताईची प्रचार यंत्रणा ठरते चर्चेचा विषय. नामदार नितीन गडकरी आज सोलापुरात पार्क मैदानावर विजय संकल्प सभा. आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ राणा व अंजली आज मंगळवेढ्या. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.